शैम्पू एंड कंडिशनिंग। केसाचं आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी त्यांची योग्य निगा राखणं महत्त्वाचं आहे। केस स्वच्छ धुणे हा त्यातलाच एक भाग। पूर्वी शिकेकाई, रिठा यांचा वापर करून केस धुतले जात असत। आजही त्यांचा वापर केला जातो, पण कालानुरूप केस धुण्याच्या पद्धतीत बदल होत गेले। आजकाल शॅम्पू आणि कंडिशनरचा वापर सर्रास केला जातो। शॅम्पूचा उपयोग केसातील घाण, कोंडा स्वच्छ करण्यासाठी होतो, तर कंडिशनरच्या वापराने धुतलेले केस विंचरायला सोपे जातात, त्याचबरोबर केस मऊ होतात आणि लकाकतात। तुम्ही कंडिशनर ऐवजी मास्कचा उपयोग करू शकता। तुमच्या केसांना कंडिशनरचे सर्व फायदे मास्कच्या वापराने मिळतात। शॅम्पू आणि कंडिशनरने केस स्वच्छ धुण्याची एक पद्धत असते। त्यांचा वापर करून पार्लरमध्ये केस कसे धुतले जातात ते आपण पाहू। केस धुण्याआधी केसांशी निगडीत कोणतीही समस्या नाही ना याबद्दल खात्री करून घ्यावी। हेअर स्टेशन जिथे केस धुतले जातात ती जागा स्वच्छ आहे ना याची खात्री करून घ्यावी। नळातून कोमट पाणी येत आहे ना हेही तपासावे। ज्या व्यक्तीचे केस धुवायचे आहेत त्यांना ॲपरन घालावा, कानात पाणी जाऊ नये म्हणून कापूस घालावा। संपूर्ण केस मागे घेऊन कोमट पाण्याने अशा प्रकारे भिजवून घ्यावेत। केस भिजवताना पाठीवर किंवा कानात पाणी जाणार नाही याची काळजी घ्यावी। केसांच्या प्रकारानुसार शॅम्पू निवडावा। शॅम्पू केसांच्या मुळापर्यंत अशा प्रकारे लावावा। अशा प्रकारे डोक्याला हलक्या हाताने मसाज करावा। मसाज झाल्यावर केस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावेत, जेणेकरून शॅम्पू पूर्णपणे निघून जाईल। कंडिशनर दोन्ही हातांवर अशा प्रकारे पसरावा। कंडिशनर फक्त केसांना लावावा, त्यांच्या मुळांना लावू नये। मास्क मात्र मुळांपर्यंत लावू शकता। 5 मिनिटे कंडिशनर केसांवर ठेवावा, नंतर केस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावेत। कानातील कापूस काढावा। टॉवेलने अशा प्रकारे केस बांधून घ्यावेत, याला ड्रेप असं म्हणतात। ॲपरन काढावा आणि ड्रायरने केस सुकवून सेट करून द्यावेत। लक्षात ठेवा, पार्लरमध्ये किंवा घरी केसांचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी अशा प्रकारे आठवड्यातून किमान 2 वेळा शॅम्पू आणि कंडिशनिंग करावे। त्याचप्रमाणे आठवड्यातून 2 वेळा केसांची तेलाने मालिश करणे गरजेचे आहे।